नमस्कार, न्यूज 18 लोकमत वर आपण पाहताय प्राइम टाइम। आपल्या सगळ्यांचं स्वागत, मी मिलिंद भागवत। आणि सुरुवातीला एक मोठी बातमी, अवघ्या काही तासात घडणारी एक अभूतपूर्व खगोलीय घटना। अवकाशात ही घटना पुढच्या काही तासात घडणार आहे। पृथ्वीच्या जवळून एक उपग्रह जाणार आहे। 19 लाख किलोमीटरवरून हा लघुग्रह पृथ्वीच्या परिघातून अतिशय वेगानं झेपावणार आहे। पहाटे 3:21 सुमारास पृथ्वीच्या अवकाशात एक अभूतपूर्व अशी खगोलीय घटना घडेल। जवळपास 1 किलोमीटर लांब असणारा एस्टेरॉइड हा लघुग्रह पृथ्वीपासून 19 लाख किलोमीटर अंतरावरून अतिशय वेगानं जाणार आहे। या एस्टेरॉइड लघुग्रहाचा वेग 20 किलोमीटर प्रति सेकंद इतका प्रचंड असेल। आणि चंद्राच्या मध्ये जेवढं अंतर आहे त्याच्या 5 पट दूर अंतरावरून एस्टेरॉइड हा लघुग्रह जाणार असल्याची माहिती मिळते। पण संशोधकांसाठी त्याचं निरीक्षण करणं ही एक पर्वणी असेल। आज रात्री म्हणजे आज आपण किती 18 तारीख आहे, तर 18 तारखेच्या रात्री आणि भारतीय वेळेप्रमाणे 19 सकाळी म्हणजे 3:21 एक लघुग्रह, त्याचा आकार साधारण 1.1 किलोमीटर साधारण त्याचा आकार आहे, हा पृथ्वीच्या खूप जवळून जाणार आहे। आणि गंमत अशी आहे की त्याचा जो प्रकाश आहे तो बऱ्यापैकी चांगला मोठा असणार आहे, आणि ज्यामुळे आपल्याला काही लोकांना लहान दुर्बिणीतनं सुद्धा तो ट्रॅक करता येणार आहे। त्यामुळे जे अमॅच्युअर ॲस्ट्रॉनॉमर्स आहेत, हौशी आकाश निरीक्षक आहेत, ज्यांच्याकडे चांगल्या प्रतीच्या दुर्बिणी आहेत, तर ते ही घटना बघण्याचा नक्कीच प्रयत्न करतील। तर त्याचं कारण ह्या घटनेचं असं आहे की हा जो ॲस्टेरॉइड किंवा लघुग्रह जो आहे तो ज्याला इंग्रजीमध्ये पोटेन्शियली हजार्डस ॲस्ट्रॉइड असं म्हणतात, म्हणजे असे लघुग्रह की ज्यांच्यामुळे संभाव्य धोका पृथ्वीला होऊ शकतो अशा प्रकारच्या लघुग्रहांमध्ये हा लघुग्रह मोडतो। पण आपल्याला काळजी करण्याचं अजिबात काही कारण नाहीये, कारण हा ज्या अंतरावरनं जाणार आहे ते अंतर आहे ते चंद्र आणि पृथ्वीच्या अंतराच्या 5 पटीपेक्षा सुद्धा जास्ती अंतरावरनं हा दूरनं जाणार आहे। फक्त गंमत एवढीच आहे की हा त्या मानाने प्रखर असल्यामुळे आपल्याला दिसण्याची शक्यता आहे। तर असा हा लघुग्रह जाणार आहे आणि त्याच्याकडे बरेचसे हौशी आकाश निरीक्षक त्याला बघायचा प्रयत्न करतील। आणि जर तुम्हाला सुद्धा जर बघायचं असेल तर नासाच्या काही वेबसाईट आहेत, तर त्याच्यावरती ते लाईव्ह दाखवण्याचा प्रयत्न करणार आहेत। तर आपले जे लोक जे बघतात हा कार्यक्रम, तर त्यांनी नासाच्या वेबसाईटवरती जाऊन कुठे लाईव्ह आहे ते चेक करून ते बघू शकतील। पण एक छोटासा तारावजा बिंदू आपल्याला आकाशातनं एका दिशेहून दुसऱ्या दिशेला कडे जाताना दिसेल, साधारण पश्चिमेकडनं पूर्वेकडे जाताना दिसेल, अशा ह्या कुठल्या ह्यांना म्हणतात। तर आपण बघतो की असे लघुग्रह की ज्यांची कक्षा जी आहे ती पृथ्वीच्या कक्षेला छेदते अशा लघुग्रहांपासून पृथ्वीला धोका होऊ शकतो। आणि आपण बघितलं की आपल्या बुलढाणा जिल्ह्यामध्ये जे लोणार सरोवर आहे ते पण असंच एखादा अशनी आपटल्यामुळे लघुग्रह आपटल्यामुळे झालेला होता। 7482-1994 PC1 हा लघुग्रह 18-19 जानेवारीला पृथ्वीवर आदळण्याची शक्यता आहे असं जे सांगितलं जातं त्यात काहीही तथ्य नाही आहे। हा लघुग्रह जो आहे तो 1.1 दशांश किलोमीटर व्यासाचा आहे आणि हा पृथ्वीच्या जवळून 19,81,468 किलोमीटर अंतरावरून जाणार आहे। म्हणजे चंद्र पृथ्वी अंतर आहे ना, त्याच्या 5.5 पट अंतरावरून तो जाणार आहे, त्यामुळे पृथ्वीला कोणताही धोका नाही आहे। आणि आता जाऊया थेट उत्तर प्रदेशात। समाजवादी पक्षाचे बाहुबली नेते आझम खान हे जेलमधूनच निवडणूक लढवणार आहेत, तर त्यांचा मुलगा अब्दुल्ला आझम हा सुद्धा समाजवादी पक्षाच्या तिकिटावरून निवडणुकीच्या आखाड्यात उतरणार हे आता स्पष्ट झालं आहे। रामपूर विधानसभा मतदारसंघातून आझम खान निवडणुकीच्या रंगणात उतरतील। त्यांच्या विरोधात भाजपनं आकाश सक्सेना यांना मैदानात उतरवलंय। आकाश सक्सेना यांनी दाखल केलेल्या खटल्यामुळेच आझम खान यांच्यावर जेलमध्ये जाण्याची वेळ आली आहे।
तिकडे पंजाबमध्ये सुद्धा विधानसभेच्या निवडणुकीचा जोर अधिकाधिक वाढत चालला आहे. आम आदमी पक्षानं पंजाबचे प्रदेशाध्यक्ष आणि माजी खासदार भगवंत मान यांना आपचे पंजाबमधले मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केला आहे. आम आदमी पक्षानं पंजाबच्या मुख्यमंत्रीपदाच्या उमेदवारीच्या पसंतीच्या बद्दल जनतेचा कौल मागवला होता. यात सर्वाधिक लोकांनी भगवंत मान यांच्या नावाला पसंती दिली. त्यामुळेच केजरीवाल यांनी भगवंत मान यांना पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलं. त्यामुळे पंजाबच्या राजकारणात मोठा ट्विस्ट येण्याची शक्यता वर्तवली जाते. जो लोगों ने अपने रिस्पॉन्स दिए उसमें कई लोगों ने मेरा नाम डाल दिया. मैंने शुरू में ही कह दिया था भी मैं रेस में नहीं हूं, तो उन वोट्स को हमने इनवैलिड डिक्लेयर कर दिया. जिसने कहा भाई अरविंद केजरीवाल उसको हमने साइड कर दिया. उन सारे वोट्स को जो बचे उसमें 93.3% लोगों ने सरदार भगवंत मान का नाम लिया. आम आदमी पक्षानं भगवंत मान यांना पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून जाहीर केल्यानंतर ते काहीसे भावूक झाले. या घोषणेनंतर आनंदानं त्यांनी स्टेजवरतीच भांगडा केला. भगवंत मान हे कॉमेडियन म्हणून एकेकाळी प्रसिद्ध होते. त्यानंतर त्यांना आपनं खासदारकीचं तिकीट दिलं. खासदार म्हणूनही त्यांनी आक्रमक कामगिरी करण्याचा प्रयत्न केला. आता आम आदमी पक्षानं त्यांना पंजाबचे मुख्यमंत्रीपदाचे उमेदवार म्हणून घोषित केलंय. आम आदमी पक्षाचं पोस्टर लावण्यासाठी छोट्या छोटं काम केल्याचंही त्यांनी यावेळी आवर्जून सांगितलं. आज आम आदमी पार्टी ने ऐलान किया भगवंत मान का, क्योंकि पिछली बार आम आदमी पार्टी पहली बार चुनावी अखाड़े में उतरी थी लेकिन बिना सीएम पद के उम्मीदवार के घोषित किए. इस बार भगवंत जी आपको घोषित किया गया है. पार्टी ने, अरविंद केजरीवाल ने, आखिर भगवंत मान में क्या वो सबसे बड़ी खूबी देखी कि आप पे दाव लगाया? देखिए, मैं 2014 से पार्टी में हूँ, वफादार सिपाही हूँ. मैंने कभी काम को छोटा बड़ा नहीं आंका कि जी मैं तो एमपी हूँ, मैं ये काम क्यों करूँ. जब पार्टी ने कोई जिम्मेदारी दी मैं नहीं करूँगा. मैं दीवारों पर पोस्टर चिपकाने से लेकर हर काम पार्टी के लिए कर सकता हूँ. अभी भी पार्टी ने पिछली बार कहा जलालाबाद से चुनाव लड़ना है लेकिन रैलियां पूरे पंजाब में करनी है. मैंने चुनाव भी लड़ा, 60,000 वोट मुझे जलालाबाद के लोगों ने दिए. अगर वो कांग्रेस और अकाली दल मिलके आपस में ना चुनाव लड़ते तो सुखबीर बादल हार गया था. रैलियां भी 300 से ज़्यादा की. तो पार्लियामेंट में पार्टी की जिम्मेदारी और पंजाब की जिम्मेदारी दोनों निभा रहा हूँ. सबसे ज़्यादा वोकल एमपी जो हैं आप तो देखते रहते हैं, वहाँ मिलते रहते हैं, तो उनमें मेरा नाम आता है. तो शायद ये चीज पीएसी ने, अरविंद जी ने सोची. तो उसके बाद लोगों ने जो विश्वास जताया, 21 लाख से ज़्यादा लोगों ने वोटिंग किया, तो मेरा हौसला डबल हो गया है लेकिन जिम्मेदारी भी डबल हो गई. लेकिन आज आप भावुक भी बहुत नज़र आ रहे थे जब वो फैसला अरविंद केजरीवाल जी मंच पर घोषणा कर रहे थे. आप बहुत भावुक थे उस समय, बहुत बड़ी जिम्मेदारी मिली है पार्टी की तरफ से. आम घरों से उठ के आए हैं इसलिए सोचा नहीं था कि यहाँ तक पहुँच जाएंगे. ये आम आदमी पार्टी है जो ऐसा कर सकती है. दूसरी पार्टियों में तो भाई भतीजावाद ये वो कोटे ही नहीं ख़त्म होते, ये उसका कोटा उसका कोटा. मैं आज ये कह सकता हूँ आपके चैनल के जरिए कि मैं किसी कोटे से नहीं हूँ. मैं पंजाब 3.25 करोड़ पंजाबियों के कोटे से हूँ. लोगों के कोटे से मुझे इस पद की जिम्मेदारी मिली है और निभाऊँगा और जीतना है और उसके बाद काम करना है. जो वादे किए हैं लोगों के साथ वो पूरे करने हैं. दरमियान पंजाब मध्ये ईडीनं छापेमारी केली. या छापेमारीत 6 कोटी रुपयांच्या नोटा जप्त करण्यात आल्या. भूपेंद्र नावाच्या एका व्यक्तीकडे या नोटा सापडल्या. निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर ईडीच्या या छाप्याला विशेष महत्व आहे. त्यामुळे पंजाबमध्ये निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर अंमलबजावणी संचालनालयानं छापे घातले. काही विशिष्ट माहिती ईडीला मिळाली होती आणि या माहितीच्या आधारे जेव्हा छापे घातले तेव्हा कोट्यावधी रुपयांची रोख रक्कम जप्त करण्यात आली. 6 कोटी रुपयांच्या नोटा सापडल्या. तिकडे गोवा विधानसभा निवडणुकीच्या रणधुमाळीला आता वेग आला. शिवसेनेनं गोव्यामध्ये महाविकास आघाडीचा प्रयोग करण्याची चाचपणी केली होती पण
काँग्रेसनं शिवसेना आणि राष्ट्रवादीचा प्रस्ताव पूर्णपणे फेटाळला, त्यामुळे शिवसेना आणि राष्ट्रवादीच्या स्वप्नावर पाणी पडलंय. राज्यामध्ये महाविकास आघाडी सरकारला 2 वर्ष पूर्ण झाली. शिवसेना, राष्ट्रवादी आणि काँग्रेस यांच्या एकत्रित येण्याचा प्रयोग यशस्वी होतोय, त्यामुळे गोवा विधानसभा निवडणुकीत शिवसेना आणि राष्ट्रवादीनं भाजपला टक्कर देण्यासाठी रणनीती आखली. शिवसेनेनं काँग्रेससोबत बोलणीही केली, पण काँग्रेसनं स्वबळावर निवडणूक लढवण्याचा निर्णय घेतला असून काँग्रेस कामालाही लागले. गोव्यात काँग्रेसचे अनेक भागात वर्चस्व असून ताकदही आहे, त्यामुळे भाजपला आपण टक्कर देऊ शकतो असं काँग्रेसचे प्रवक्ते आणि गोवा मीडिया प्रभारी रत्नाकर पांडे यांनी म्हटलंय. नक्कीच राहुल गांधींविषयी मी गोव्यासंदर्भात चर्चा केली होती की गोव्यामध्ये आपल्याला असा एखादा प्रयोग करता येईल का, आपण एकत्र येऊन लढू शकू का. काँग्रेस हा मोठा पक्ष आहे गोव्यातला आजही असं मला वाटतं, आणि विधानसभा छोटी आहे, 40 सदस्यांची विधानसभा आहे. तर आमचं असं म्हणणं होतं की तुम्ही 30 जागा लढाव्यात, उरलेल्या 10 जागांवरती आम्ही असू, राष्ट्रवादी, गोवा फॉरवर्ड हे जे पक्ष आहेत त्यांना तुम्ही सामावून घ्या, असं आमची एक भूमिका होती. कारण एक शिवसेनेसारखा पक्ष काँग्रेसबरोबर असल्यानं फक्त गोव्यात नाही तर देशामध्ये काँग्रेसला बळ मिळू शकतं. पण जर काँग्रेस पक्षाला मित्रांसाठी जागा सोडण्याची दानत नसेल किंवा त्यांच्या काही अडचणी असतील तर मग त्यांच्याबरोबर युतीची बोलणी करण्यात अर्थ नाही आघाडीची. आम्ही आणि राष्ट्रवादी काँग्रेस उद्या एकत्र बसून ठरवू काय करायचं ते. NCP किती लढणं त्याच्याविषयी माझ्याकडे माहिती नाही आहे, पण शिवसेना नक्कीच 10 उमेदवार शिवसेना देईल, आणि त्याच्यामध्ये जर उत्पल पर्रीकर पणजीतून लढणार असतील तर त्यांच्याविरुद्ध शिवसेना उमेदवार देणार नाही. जर अपक्ष लढणार असतील तर आम्ही त्यांच्याविरुद्ध उमेदवार देणार नाही, आमचा उमेदवार तयार आहे तिकडे. मला सारखं वाटतं आहे की उद्या निकाल लागले गोव्यातले तर काँग्रेस हा पहिला क्रमांकाचा पक्ष असेल. काँग्रेस हा पहिला क्रमांकाचा पक्ष असेल. बहुमत मिळेल की नाही मी सांगू शकत नाही, पण काँग्रेसला सगळ्यात जास्त जागा गोव्यात मिळू शकतात असं आज वातावरण आहे. कारण सध्याच्या BJP सरकारविरुद्ध तिकडे प्रचंड असंतोष आहे, राग आहे लोकांच्या मनामध्ये. वळूयात पुढच्या बातमीकडे. कोरेगाव भीमामध्ये 1 जानेवारी 1818 लढाई झाली होती, त्या लढाईविषयी आता वेगवेगळे दावे केले जात आहेत. ती लढाई नव्हे तर एक चकमक होती, आणि तेव्हा ब्रिटिशांनी फक्त डिफेन्स केला होता आणि तसा उल्लेख त्या संबंधित स्तंभावर सुद्धा आहे असं म्हटलंय ॲडव्होकेट रोहन जमादार यांनी. 1 जानेवारी 1818 कोरेगाव भीमा लढाईचं वास्तव या पुस्तकात रोहन जमादार यांनी चकमक झाल्याचा दावा केला. या पुस्तकावरून आता वाद निर्माण होण्याची शक्यता निर्माण झाली, कारण चुकीचा इतिहास लिहून जनतेच्या डोळ्यात धूळफेक करू नका असं रिपब्लिकन खरात गटाचे सचिन खरात यांनी म्हटलंय. कोरेगाव भीमा लढाईमध्ये इंग्रजांकडचे सैनिक आणि स्तंभ जयस्तंभाचे इन्चार्ज जमादार खंडोजी माळवदकर यांचे वंशज रोहन जमादार यांनी हे पुस्तक लिहिलंय. कोरेगाव भीमाची लढाई चालू असताना स्वतः सातारचे छत्रपती प्रतापसिंह भोसले हे दुसरे बाजीराव पेशवे यांच्या फौजेसोबत होते असंही त्यांनी यात नमूद केलंय. कोरेगाव भीमा लढाईचा इतिहास चुकीच्या पद्धतीने समाजामध्ये बिंबवला जात आहे. जसं की उदाहरणार्थ 1689 साली छत्रपती संभाजी महाराजांची हत्या करण्यात आली, त्याचा बदला म्हणून कोरेगाव भीमाची लढाई. दुसरं उदाहरण म्हणजे विशिष्ट जातीतल्या बांधवांना एका विशिष्ट समाजाने अन्याय केला, त्याच्यामुळं कोरेगाव भीमाची लढाई. तर असं काही नाही आहे, कोरेगाव भीमाची लढाई ही एक अचानक झालेली चकमक होती, लढाई होती. या लढाईचे सर्व संदर्भ, समकालीन संदर्भ ब्रिटिश लायब्ररीमध्ये उपलब्ध आहे. याच हुकुमशाही व्यवस्थेला विरोध करण्यासाठी महार सैनिकांनी बंड पुकारून 1 जानेवारी 1818 रोजी भीमा कोरेगाव येथे लढाई केली आणि ही लढाई जिंकली सुद्धा. या लढाईचं जिंकल्यानंतर प्रतीक उभारलं गेलं, या प्रतीकाचं नाव विजयस्तंभ ठेवण्यात आलेलं आहे. परंतु अशी लढाई झालीच नाही नावाचं एक वास्तव पुस्तक लिहिलेलं गेल्याचं समजत आहे. परंतु आपण कितीही खोटा इतिहास लिहिला तरी खरा इतिहास लपणार नाही हे आपण कायम ध्यानात ठेवू, आणि अशी पुस्तकं लिहून जनतेच्या मनामध्ये धूळफेक करू नये. तेव्हा या पुस्तकात जो दावा केलेला आहे, जे या पुस्तकाचे लेखक आहेत ते वंशज आहेत आणि
जो इतिहास आहे, जे वास्तव आहे, ज्याचे पुरावे उपलब्ध आहेत, तोच इतिहास आपण लिहिल्याचा दावाही लेखकांनी केला आहे. सर्वसामान्य शोषित दलित पीडित आणि कामगारांचे नेते आणि शेकापचे ज्येष्ठ नेते प्राध्यापक एन डी पाटील यांच्या पार्थिवावर शासकीय इतमामात अंत्यसंस्कार करण्यात आले. कोरोनाचे नियम पाळत हे अंत्यसंस्कार करण्यात आले. शेकाप पक्षाचे ज्येष्ठ नेते एन डी पाटील यांचं काल निधन झालं. कोल्हापुरात उपचाराच्या दरम्यान एका खासगी रुग्णालयात त्यांनी अखेरचा श्वास घेतला. ते 93 वर्षांचे होते. पीडित शोषितांचं शेतकऱ्यांचा बुलंद आवाज म्हणून त्यांची ओळख होती. एन डी पाटील यांच्या जाण्यानं महाराष्ट्रातल्या चळवळ्यांचा आधार केला. त्यांनी महाराष्ट्राला अनेक लढ्यांचं नेतृत्व दिलं. बेळगावमधल्या मराठी बांधवांच्या अन्यायाचा विषय असो किंवा सर्वसामान्यांवर अन्यायाचा कोणताही विषय, शेतकरी कुटुंबात जन्मलेल्या एन डी पाटील यांनी अर्थशास्त्रात एम ए केलं. त्यानंतर पुणे विद्यापीठातून LLB ची पदवी घेतली आणि त्यानंतर ते अनेक वर्ष अध्यापन क्षेत्रात कार्यरत राहिलं. जगप्रसिद्ध कथक नर्तक आणि पद्मविभूषण पुरस्कार विजेते पंडित बिरजू महाराज यांचं हृदयविकाराच्या झटक्यानं मंगळवारी निधन झालं. ते 83 वर्षांचे होते. रविवारी मध्यरात्री त्यांना हृदयविकाराचा झटका आला. पंडित बिरजू महाराज यांच्या निधनानं त्यांच्या शिष्य परिवारावर मोठी शोककळा पसरली. शिष्यांनी आपल्या गुरुला अखेरचा निरोप अनोख्या पद्धतीनं दिला. अंत्यविधीसाठी जमलेल्या शिष्य परिवारानं पढंत म्हणत महाराजांना मानवंदना दिली. जगभरात हजारो विद्यार्थ्यांना उद्युक्त करणारा, कथ्थक शिकवणारा असा गुरु पुन्हा होणे नाही. त्यांना विनम्र अभिवादन. यासोबत प्राईम टाईममध्ये इथेच थांबूयात. बत्तीस जिल्हे, 106 नगरपंचायती, 2 जिल्हा परिषदा, चांदा ते बांदा निवडणुकीचा रणसंग्राम, राज्यभरात दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला, महाराष्ट्राच्या मतदारांचा कौल कुणाला, नगरपंचायत जिल्हा परिषदेचा वेगवान निकाल. बुधवारी सकाळी 7 वाजल्यापासून फक्त न्यूज 18 लोकमतवर.